अहमदनगर शहरातील माळी महासंघ तसेच क्रांतीज्योती बहुद्श संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे बहुजनांचा आधार आणि थोर लोकराजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय दिनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबविणारा खरा लोकनायक म्हणून त्यांनी कार्य केलंय दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करून समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य त्यांनी केल्याचं प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलं आरक्षणाचे जनक लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त माळी महासंघ आणि क्रांतीज्योती बहुद्धिश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे आणि नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आला माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे मार्गदर्शनानुसार शोध रिअल इस्टेट अँड लँड डेव्हलपरचे मालक अहमदनगर शहरातील उद्योजक सचिन एकाडे पाटील यांची माळी महासंघ अहमदनगर शहर उद्योजक आघाडी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली नियुक्तीपत्र अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलं तर उद्योजक दीपक बनकर यांचा सत्कार बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी परेश लोखंडे माळी महासंघ ज्येष्ठ नागरिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गोंधळे माळी महासंघ जिल्हाध्यक्ष गणेश बनकर शहर जिल्हाध्यक्ष नितीन डागवाले कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष नंदकुमार नेमाने जिल्हा उपाध्यक्ष तुषार फुलारी शहर संपर्क प्रमुख यश भांबरकर दीपक बनकर अमोल गारुडकर राहुल गायकवाड उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश बनकर म्हणाले राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या हाती असलेल्या राजसत्तेचा उपयोग आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सडळ हाताने मदत केली शाहू महाराज हे पुरोगामी आणि क्रांतिकारी विचाराचे होते सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला शिक्षणाची आणि नोकरीची संधी सर्वसामान्यांना निर्माण करून दिली त्यांचे विचार आणि कार्य समाजाला दिशा देणारे असल्याचं त्यांनी सांगितलं प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर